सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅश बॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. शासनाने दिलेल्या पत्रानुसार माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा 2 डिसेंबर रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीचे 1967 पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धार्थ सालीमठ यांनी केलं आहे. जकनगाव शिवारातून दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुचाकी चोरीची ही घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत बबन गोविंद कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीचा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी फिर्यादी भाजी आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. भाजी घेण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले, भाजी घेऊन बाहेर आले असता दुचाकी मिळून आली नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याला भूषणावं नाही. व्यक्तिगत हेवे दावे निर्माण झाल्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडले. त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. दुधाला 50 रुपये हमी भाव मिळावा, पशु खाद्याचे किमती 50% कमी करावेत, पशु औषधे GST मुक्त करावी, प्रत्येक गावात अद्ययावत पशुवैद्यकीय प्रयोगशाळेसह पशुवैद्यकीय दवाखाना असावा, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी निकाल संगमनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदनही देण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेला ठराव सर्वपक्षीय आमदारांनी मिळून केलेला आहे. यामध्ये मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात कुठलीही टोकाची भूमिका नाही. या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून कायद्यानेच बोट दाखवून निर्णय करण्यापेक्षा संकटातून कसा मार्ग निघेल याचा सर्वकष विचार करण्याची आवश्यकता असल्याचं मत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पावत पुढील बातमी. मनोज जरंगे पाटील यांची सभा गुरुवारी शेवगाव येथे साई लॉन्स मध्ये दुपारी 1 वाजता होणार असून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी 1,00,000+ अधिक मराठा बांधव उपस्थित राहतील अशी माहिती सकाळ मराठा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तरुण पिढीने नोकरीच्या मागे न पडता स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेकांना नोकरी उपलब्ध करून देता येईल असे पाहावे असे आवाहन आमदार निलेश रंके यांनी केलं आहे. ढवळगाव येथील हॉटेल आरके गार्ड रेस्टॉरंटच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधाचा बोबाटा केला. त्याचा राग आल्याने पतीने पत्नीला जीवे मारून तिचे प्रेत घराजवळ पुरले. त्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनावही केला. पारगाव सुद्रिक येथे हा प्रकार घडला असून रुपाली ज्ञानदेव आमटे असे मृत झालेले पत्नीचे नाव आहे. रुपालीचा खून नेमका कसा केला हे अजून तपासात समोर येणार आहे. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहे. आरोपी फरार झाले असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 23 विकास कामांसाठी तब्बल 3,28,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या स्थळांचा विकास पर्यटन स्थळ म्हणून झाल्यास स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्याचा विकास हातभार लागणार आहे. या योजनेअंतर्गत अहमदनगर मधील तब्बल 28 स्थळांचा विकास व्हावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने प्रयत्न केले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांनी यश आले असून 28 पैकी 23 ठिकाणांच्या विकासांचे निधी मंजूर झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथील जुने पडेगाव रस्त्याच्या कडेला इंद्रायणी साहेबराव येसेकर
यांचे सुमारे अर्धा एकर ऊस विजेचे शॉर्ट सर्किटमुळे झाला. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी कशी बशी पिके आणली आहेत, परंतु महावितरणाच्या गलथान कारभारामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे ऊसाचे पीक शॉर्ट सर्किटमुळे जळते. यापूर्वी अनेकदा या ठिकाणी ऊसाचे पीक शॉर्ट सर्किटमुळे जळले आहे, मात्र महावितरण कंपनी कसल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही आणि शेतकऱ्याला ही सरकारकडून कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. या शेतकऱ्याच्या ऊसाचा पंचनामा करून त्वरित मदत मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे संवाद, मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.